नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो मी आज तुमच्याशी श्वासशक्ती म्हणजे शरीरात जी ऑक्सिजनची यंत्रणा आहे आणि कार्बन डायऑक्साईडची देखील संदर्भात बोलणार आहे रेस्पिरेशन तर मित्रांनो कोविडच्या काळामध्ये अचानक का असे श्वास आणि एक्सरसाइजेस प्राणायाम सुरू करणं म्हणजे खरं तर तहान लागल्यावर वीर खोदायला सुरुवात करणं असंच होतं आणि ऑक्सिजन शरीरात वाढवणं किंवा तुमचं रेस्पिरेशन हे सशक्त करणं स्ट्रॉंग करणं जेणेकरून जेव्हा आपल्याला अशी वेळ येते की जेव्हा आपण आजारी पडतो न्युमोनिया होतो एखाद्याला वेंटिलेटर लागतं तर त्यावेळेला आपल्याला त्याची मदत व्हावी याच्यासाठी केवळ फक्त ब्रिदिंग एक्झरसाईजेस किंवा प्राणायाम करणं हे एवढाच हा मार्ग नसतो हा एक मुद्दा आहे त्यातला पण त्याच्यासाठी अनेक गोष्टी आहेत की ज्या केल्या पाहिजेत ज्याने आपली श्वसनशक्ती वाढेल आपलं रेस्पिरेशन हे इफेक्टिव्ह होईल आणि याचा आपल्याला डे टू डे लाईफमध्येही फायदा होईल आणि अडीअडचणीला इमर्जन्सीमध्ये देखील फायदा होईल तर याच्यासाठी जे फॅक्टर्स आहेत ते मी असे सहा फॅक्टर्स त्यातला डिवाईड केलेलं आहे त्या सगळ्या गोष्टींना तर हे आपण एक एक बघूयात पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे आपण जी हवा घेतो एअर ही शुद्ध असली पाहिजे म्हणून आपण घरी असताना खिडक्या उघड्या ठेवणे खिडक्या उघड्या ठेवता येत नसतील तर जाळी बसवून खिडक्या उघड्या ठेवणे निसर्गात जाणे आपल्या आजूबाजूचा परिसर हा प्रदूषणमुक्त ठेवणे आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे केमिकल्स आपण स्प्रे परफ्युम्स आणि वेगवेगळे एअर फ्रेशनर वगैरे वापरतो हे देखील काय खूप सुरक्षित नसतात काही लोकांना अगरबत्त्या धूप यांच्या आसण्याने छापच्या अगरबत्तीने ॲलर्जिक एअरवे रिॲक्शन्स होतात आणि त्याने देखील ब्रिदिंग ॲफेक्ट होतं तर हा सगळा विचार करा आणि आपल्या आजूबाजूची घरातली हवा स्वच्छ आहे का आपली रूम मोकळी आहे का हवेशीर आहे का हे बघा हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे दुसरा जो मुद्दा आहे की हवेचा ऑक्सिजनचा प्रवास जो श्वासनलिकेतून होतो नाकापासून ते आपल्या पेशीपर्यंत हा कसा होतो हे समजून घ्या मित्रांनो आपल्या एअरवेजमधून श्वासनलिकेमधून हवा लंग्जला जाते लंग्जमधून ती परफ्युजन होतं तिचं एअर एक्सचेंज होतं आणि इथे लंग्जमधून ती ब्लडमध्ये हवा जाते आणि ब्लडमधून कार्बन डायऑक्साईड लंग्जमध्ये येतो फुफ्फुसांमध्ये येतो कार्बन डायऑक्साइड बाहेरच्या दिशेने जातो आणि ऑक्सिजन हा आतल्या दिशेने रक्तातून हृदयाला वाहून नेला जातो ही कार्डिओ रेस्पिरेटरी सिस्टीम जी आहे हा गाभा आहे आपल्या संपूर्ण ऑक्सिजनेशन रेस्पिरेशन प्रक्रियेचा ही जेवढी सशक्त असेल तेवढा आपली कॅपॅसिटी फिजिकल कॅपॅसिटी चांगली असेल तेवढा परफॉर्मन्स चांगला असेल म्हणजे एखादा ॲथलेट असेल एखादा कामगार असेल बॉडीबिल्डर असेल आणि डे टू डे लाईफमध्ये काम करणारे सर्वसामान्य लोकंसुद्धा हे किती फिजिकल ॲक्टिव्हिटी करू शकतात याचा सगळ्यात महत्त्वाचा घटक हा कार्डिओ रेस्पिरेटरी सिस्टीम हार्ट आणि लंग आपल्या पेशींपर्यंत किती ऑक्सिजन पोचवू शकतात याच्यावर अवलंबून असतो म्हणून ह्या लंग बरोबरच हार्ट देखील चांगलं असणं आणि हार्टमधून रक्त जे वाहून नेलं जातं वेगवेगळ्या ब्लड वेसल्समधून आणि या रक्तातून ऑक्सिजन हा मुख्यत्वे हिमोग्लोबिनद्वारे वाहून नेला जातो तर हा हिमोग्लोबिन देखील महत्त्वाचा आहे आणि पेशीच्या पातळीवर जेव्हा हिमोग्लोबिन पेशींना रक्त रिली ऑक्सिजन रिलीज करतो आणि तो ऑक्सिजन पेशीच्या पातळीवर वापरला जातो तिथे जे वेगवेगळे घटक लागतात न्यूट्रियंट्स ते देखील महत्त्वाचे असतात तर फुफ्फुसाचं आरोग्य म्हणजे स्मोकिंग न करणे पॅसिव देखील नाकातोंडात जाऊ नये पोल्युटेड एअर जाऊ नये आणि फुफ्फुसासाठी वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम आहेत काही ब्रिदिंग एक्सरसाइजेस आहेत त्या मी तुम्हाला एक सेकंड वे व्हिडिओ बनवणार आहे वेगळा व्हिडिओ त्याच्यात ब्रिदिंग एक्झरसाइजेस आणि प्राणायाम यांचा काय रोल आहे ते सांगणार आहे तर फुफ्फुसाचं आरोग्य खूप महत्त्वाचं आहे आणि याच्यात स्मोकिंग आणि पोल्युशन खूप महत्त्वाचं आहे पुढचा जो घटक आहे मित्रांनो तो हृदयाचं आरोग्य हो याच्यासाठी व्यायाम आहार झोप आणि आपला डे टू डे जो पॅटर्न आहे डेली लाईफस्टाईल आहे रिलॅक्स लाईफस्टाईल मेडिटेशन हे सगळे महत्त्वाचे घटक आहेत हृदयाचं आरोग्य हो जपण्यासाठी तर पुढचा जो महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे रक्तातून जेव्हा ऑक्सिजन वाहून नेला जातो तेव्हा रक्तासाठी आपलं हायड्रेशन महत्त्वाचं असतं मुबलक पाणी पिणे पाणी पित राहा आणि आठ ग्लास पाणी प्या दहा ग्लास पाणी प्या, प्या हीमोगलोगीन। हीमोगलोगीन असा मी सल्ला देणार नाही आपल्याला आवश्यक तेवढं पाणी प्या तहान मिटेल एवढं लघवीवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे ती जर खूप डार्क होत असेल म्हणजे आपल्याला इन जनरल पाणी कमी पडतं आहे तर हायड्रेशन इज इम्पॉर्टंट पुढचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो हिमोग्लोबिन मित्रांनो हिमोग्लोबिन हा खूप लोकांना न कळलेला असा घटक आहे आणि भारतात कदाचित सगळ्यात जास्त अनिमिक लोकांची संख्या आहे जगातली कारण आपल्याकडे आहाराबद्दल एवढी अनास्था आहे अज्ञान आहे कुपोषण हे त्यातलं एक फॅक्टर असलं तरी आहाराबद्दलचं अज्ञान अनास्था चुकीचं खाणं बरोबर खाण काय आहे हे न करणं हे सगळ्यात मोठा फॅक्टर आहे हिमोग्लोबिन हा हिम आणि ग्लोबिन असतो हिम म्हणजे आयर्न लोह आणि ग्लोबिन म्हणजे प्रोटीन तर हे दोन घटक आणि मल्टीविटॅमिन बी कॉम्प्लेक्स विटॅमिन सी वगैरे हे सगळे त्याच्यासाठी आवश्यक असतात तर लोहयुक्त पदार्थ खाणे व्हेजिटेबल्स फ्रूट्स पोल्ट्री अंडी फिश आणि इतर प्रकारचं जे नॉनव्हेज आहे यातून लोह मिळतं बरेचसे रूट्स जे व्हेजिटेबल्समध्ये असतात कन मुळं याच्यातून देखील आयन मिळतं पेशीच्या लेवलला केवळ फक्त लोह एवढंच महत्त्वाचं नसतं तर विटॅमिन सी विटॅमिन ई अँटीऑक्सिडंट्स वेगवेगळ्या फूड्समधून जे मिळतात हे देखील महत्त्वाचा रोल ऑक्सिजन uh, आणि ग्लुकोज यांची जी रिॲक्शन होते त्यातून एनर्जी प्रोड्यूस करताना महत्त्वाचे असतात त्यामुळे आहारावर लक्ष देणं खूप गरजेचं आहे हिमोग्लोबिनंतर सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे मित्रांनो की ओव्हरऑल आपल्या रेस्पिरेशनची कॅपॅसिटी वाढवण्यासाठी सगळ्याच पातळीवर म्हणजे श्वास आत घेण्यापासून ते ऑक्सिजन रक्तात मिसळणं त्याचं डिफ्युजन होणं इथपासून ते रक्त वाहून नेणं पेशींना आणि पेशीच्या पातळीवर तो ऑक्सिजन युटिलाईज होणं या सगळ्यासाठी खूप आवश्यक आहे ती म्हणजे एक्झरसाईज तर एक्झरसाइज इन जनरल तुम्ही कुठलीही एक्झरसाईज करा ती प्राणायामच असली पाहिजे किंवा ती एरोबिकच असली पाहिजे किंवा स्विमिंगच केलं पाहिजे याची गरज नाही आपल्या आपल्या शारीरिक कुवतीप्रमाणे आणि तुमच्या लायकिंगप्रमाणे एक्झरसाईज करणं खूप गरजेचं आहे तीस मिनटाचं डेली वॉकिंग सायकलिंग टू वर्क स्विमिंग ट्रेकिंग हे रेग्युलर करणं गरजेचं आहे तुम्ही घरातल्या घरात जरी व्यायाम करत असलात तर दंड बैठका काढणे प्राणायाम करणे योगासन अनियमित करणे किंवा इतर जे व्यायाम आहेत ताईची सारखे मार्शल आर्टसारखे हे कुठलेही तुम्ही व्यायाम करा पण व्यायाम करा याच्याने फुफ्फुसांचं आरोग्य इम्प्रूव्ह होतं फुफ्फुसांची कॅपॅसिटी हो, चांगली होते एअरवेज जे आहेत ते डायलेट होतात म्हणजे काही कॉन्स्ट्रिक्ट होत असतील नॅरो होत असतील आस्थमा सीओपीडी सारख्या लोकांमध्ये तर त्याच्यामध्ये दे देखील ॲडव्हान्टेज होतो नॉर्मल लोकांमध्ये दे देखील ॲडव्हान्टेज होतो आणि व्यायाम केल्याने हृदयाची गती वाढते व्यायाम करताना आणि हृदयाचं कार्डिक कार्डियक आउटपुट वाढतं ऑक्सिजन वाहून नेण्याची कॅपॅसिटी वाढते ही एक म्हणजे तालीम असते आपल्या कार्डिओ रेस्पिरेटरी सिस्टमला आणि ऑक्सिजनचं युटिलायझेशन देखील पेशीच्या लेवलला वाढतं हा सगळा सकारात्मक बदल हा व्यायामाने होत असतो यात जर ब्रिदिंग एक्सरसाइजेस कोणी करत असेल तर त्यांचा देखील फायदा आहे पण एक लक्षात घ्या मित्रांनो की रेस्पिरेशन चांगलं ठेवण्यासाठी तुम्ही ब्रिदिंग एक्सरसाइजेस केल्या पाहिजेत प्राणायामच केले पाहिजेत किंवा आजच्या मॉडर्न मेडिसिनमध्ये फिजिओथेरपिस्ट लोक काही वेगवेगळ्या प्रकारचे ब्रिदिंग टेक्निक्स सांगतात भारतात देखील आणि परदेशात देखील तेच केले पाहिजेत असं गरजेचं नाही व्यायाम महत्त्वाचा आहे पण ब्रिदिंग एक्झरसाइजेसचा फायदा असा आहे मित्रांनो की या बसल्या बसल्या तुम्हाला कुठेही करता येत आहे ज्याच्यासाठी तुम्हाला जागेची गरज नाही लोळल्या लोळल्या करता येतात तुम्हाला स्पेशल खूप असं ट्रेनिंग लागत नाही या सोप्या आहेत सिम्पल टेक्निक्स असतं प्राणायाम जरी खूप लोक कॉम्प्लिकेट करून शिकवत असले आणि ते आकडे मोजून अंक मोजून इतका वेळ श्वास धरा आणि कुंभ बंध असल्या प्रकारचे कॉम्प्लेक्स टर्म्स वापरत असले तरी साधी गोष्ट जी आहे कुठल्याही ब्रिदिंग एक्सरसाइजेसमध्ये खोल श्वास घेणे खोल श्वास सोडणे श्वास जो घेतलेला असतो तेव्हा रोखून धरणे तो हळूहळू सोडणे आणि श्वास सोडल्यानंतर श्वास रोखून धरणे या बेसिक प्रक्रिया त्याच्यामध्ये आहेत याचा फायदा हा एअरवेजला होतो लंग्जला होतो आणि महत्त्वाचं म्हणजे श्वासासाठी जे मसल काम करत असतात रेस्पिरेटरी मसल्स यांना त्याचा फायदा होतो मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा रेस्पिरेटरी मसल हा डायफ्राम असतो हा श्वास घेण्यासाठी काम करत असतो आणि हा कंट्रोल मेंदूकडून असतो आपण झोपलो बेशुद्ध पडलो तरी तो काम करतो परंतु जे इतर मसल्स आहेत छातीच्या पिंजऱ्याचे मानेचे पोटाचे हे सेकंडरी ॲक्सेसरी मसल्स ऑफ रेस्पिरेशन म्हणून बऱ्यापैकी काम करतात आणि करता, करता, हे अडीअडचणीला जेव्हा आपलं काम वाढतं जेव्हा एखादा रनिंग करतो किंवा मेहनतीचं काम करतो त्यावेळेला हे सगळे कामात येतात तर यांचा व्यायाम होत असतो आपण जेव्हा ब्रिथिंग एक्सरसाइजेस करतो आणि इतर एक्सरसाइजेस करतो तेव्हा देखील व्यायाम होत असतो पण ब्रीदिंग एक्सरसायजेसमुळे लंगची स्पेसिफिक कॅपॅसिटी वाढते आणि ती आपल्याला आस्थमा सी ओ पी डी किंवा ज्यावेळेला लंगचे इन्फेक्शन्स होतात त्यावेळेला कामात येते हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे याबद्दल मी पार्ट टूमध्ये डिटेल सांगणार आहे मी स्वत काही प्राणायाम करून दाखवणारे सोपे मी प्राणायामचा टीचर नाही पण मी इंटेन्सिव्ह केअरमधला डॉक्टर असल्यामुळे मला ब्रिदिंग एक्सरसाइजेस आता चांगल्या माहीत आहेत तर मी त्या तुम्हाला सोप्या पद्धतीने पार्ट टूमध्ये सांगणार आहे आय होप या व्हिडिओमधून तुम्हाला ऑक्सिजनचं जे तंत्र आहे शरीरात श्वासापासून हवेतून पेशीपर्यंत नेण्यासाठी कुठले कुठले घटक महत्वाचे आहेत त्यावर आपण डे टू डे लक्ष दिलं पाहिजे असा ऐन वेळेला तहान लागल्यावर वीर खोदण्यात अर्थ नाही आजपासूनच त्याची तयारी करा आणि सशक्त बना भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच टेक केअर बाय बाय